तर मित्रांनो, एका नव्या सुपर क्लासमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आणि आज आपण रोजच्यासारखेच अतिशय महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत, जे आपल्याला महाराष्ट्रातील कोणत्याही परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. त्यामुळे या व्हिडिओला आपल्याला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे, कारण जे प्रश्न आहेत ते अतिशय महत्त्वाचे या व्हिडिओमध्ये आपण कव्हर केलेले आहेत. त्यामुळे व्हिडिओला नक्कीच शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि आताच्या आताच लगेच या व्हिडिओला एक लाईक करून घ्या. चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेचच्या लगेच करून घ्या, अशाच प्रकारची सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी. व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न पाहूया. प्रश्न या ठिकाणी आपल्यासमोर असा आहे, विधवांच्या शिक्षणासाठी कोणी अनाथ बालिकाश्रम सुरू केले होते? विधवांच्या शिक्षणासाठी खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने अनाथ बालिकाश्रम सुरू केले होते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 2 योग्य राहील. विधवांच्या शिक्षणासाठी महर्षी कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रम हे सुरू केलेले होते. पुढचा प्रश्न, समाजाचा रोज त्रास सहन करून खालीलपैकी कोणत्या महिला व्यक्तींनी मुलींना शिकवले होते? समाजाचा रोज त्रास सहन करून खालीलपैकी कोणत्या महिला व्यक्तींनी मुलींना शिकवले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. सावित्रीबाई फुले यांनी रोज समाजाचा त्रास सहन करून एक मुलींना शिकवलेले होते. पुढचा प्रश्न, 1857 उठावाची सुरुवात कशाच्या असंतोषाच्या उद्रेकाने करण्यात आली होती? 1857 उठावाची सुरुवात कशाच्या असंतोषाच्या उद्रेकाने झाली होती? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. हिंदी सैनिकाच्या उद्रेकाने 1857 उठावाची एक सुरुवात झालेली आहे. पुढचा प्रश्न, नरेंद्रनाथ दत्त हे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचे मूळ नाव आहे? नरेंद्रनाथ दत्त असे खालीलपैकी कोणत्या एका व्यक्तीचे मूळ नाव आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील. स्वामी विवेकानंद यांचे नरेंद्रनाथ दत्त असे एक मूळ नाव आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी गदाधर हे खालीलपैकी कोणत्या एका व्यक्तीचे मूळ नाव आहे? गदाधर हे खालीलपैकी कोणत्या एका व्यक्तीचे मूळ नाव आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. मित्रांनो, रामकृष्ण परमहंस यांचे गदाधर हे एक मूळ नाव बनलेले आहे. पुढचा प्रश्न, दयानंद सरस्वती यांचे निधन कोणत्या कारणास्तव झाले होते? दयानंद सरस्वती यांचे निधन खालीलपैकी कोणत्या कारणास्तव झाले होते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. विष प्रयोग या कारणास्तव दयानंद सरस्वती यांचे एक निधन झालेले आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाच्या पहिल्या महिला व्यक्ती अध्यक्ष खालीलपैकी कोणती महिला आहे? राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाच्या पहिल्या महिला व्यक्ती अध्यक्ष कोणती व्यक्ती आहेत? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. ॲनी बेझंट ही व्यक्ती महिला व्यक्ती राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाच्या पहिल्या महिला अध्यक्ष एक व्यक्ती बनलेल्या आहेत. पुढचा प्रश्न, बेळगाव येथे भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाच्या अध्यक्ष खालीलपैकी कोणती व्यक्ती होती? बेळगाव येथे भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोणती व्यक्ती होती? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. महात्मा गांधी ही व्यक्ती किंवा समाजसुधारक बेळगाव येथे भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे एक अध्यक्ष व्यक्ती आहेत. पुढचा प्रश्न, रक्त देणाऱ्या व्यक्तींचे वजन कितीपेक्षा जास्त असणे गरजेचे असते? रक्त देणाऱ्या व्यक्तीचे वजन स्वतः कितीपेक्षा जास्त असणे आवश्यक असते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. मित्रांनो, रक्त देणाऱ्या व्यक्तीचे वजन जे आहे ते 45 जास्त असणे हे अत्यंत आवश्यक असते. पुढचा प्रश्न, हवेत उडणाऱ्या फुग्यामध्ये कोणता वायू वापरण्यात येत असतो? हवेत उडणाऱ्या फुग्यामध्ये कोणता वायू वापरण्यात येत असतो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. हेलियम हा जो वायू आहे तो हवेत उडणाऱ्या फुग्यामध्ये वापरण्यात येणारा एक वायू आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या रोगाचा विषाणू फक्त मानवामध्येच आढळत असतो? खालीलपैकी कोणत्या रोगाचा विषाणू फक्त मानवामध्येच आढळणारा विषाणू आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. पोलिओ या रोगाचा जो विषाणू आहे तो फक्त मानवामध्ये आढळणारा एक विषाणू बनलेला आहे. पुढचा प्रश्न, शुद्ध मेलेलिनमुळे मानवाचे केस कशा प्रकारचे होतात ते सांगायचं आहे. शुद्ध मेलेलिनमुळे मानवाचे केस कशा प्रकारचे होत असतात? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. शुद्ध मेलेलिनमुळे मानवाचे केस जे आहेत ते मित्रांनो गडद आणि काळ्या प्रकारचे बनत असतात. पुढचा प्रश्न, मेलेलिनमधील गंधकाच्या अधिक्यामुळे केस कसे बनत असतात? मेलेलिनमधील गंधकाच्या अधिक्यामुळे केस कसे बनत असतात? ऑप्शन क्रमांक मित्रांनो या ठिकाणी 3 योग्य राहील आपल्यासमोर. मेलेलिनमधील गंधकाच्या अधिक्यामुळे या ठिकाणी वरीलपैकी दोन्ही म्हणजेच भुरे आणि पांढरे या प्रकारचे केस बनत असतात. पुढचा प्रश्न, हिऱ्याला चकाकी देण्यासाठी कशाचा वापर केला जात असतो? हिऱ्याला चकाकी देण्यासाठी कशाचा वापर केला जात असतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. हिऱ्याची भुकटी याचा वापर हिऱ्यांना चकाकी देण्यासाठी एक करण्यात येत असतो.
पुढचा प्रश्न, या ठिकाणी ताम्हिणी अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? ताम्हिणी अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो, पुणे या जिल्ह्यामध्ये ताम्हिणी नावाचे अभयारण्य हे स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, एडशी हे प्रसिद्ध अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? एडशी हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील, महाराष्ट्रातील उस्मानाबाद या जिल्ह्यामध्ये एडशी हे प्रसिद्ध अभयारण्य स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, न्यू इंडिया हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणत्या देशात सुरू करण्यात आले होते? न्यू इंडिया हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणत्या देशामध्ये सुरू करण्यात आले होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो, इंग्लंड या देशामध्ये न्यू इंडिया हे वर्तमानपत्र 1 सुरू करण्यात आले होते. पुढचा प्रश्न, राजाराम मोहन रॉय यांच्या निधनानंतर त्यांच्या समाजाची प्रार्थना कोण घेत असत? राजाराम मोहन रॉय यांच्या निधनानंतर त्यांच्या समाजाची प्रार्थना कोण घेत असत? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील, रामचंद्र विद्याबागेश ही जी व्यक्ती आहे ती राजाराम मोहन रॉय यांच्या निधनानंतर त्यांच्या समाजाची 1 आठवड्याची प्रार्थना घेत असत. पुढचा प्रश्न, राजाराम मोहन रॉय हे कोणत्या धर्माची आठवड्याची प्रार्थना घेत असत? राजाराम मोहन रॉय हे कोणत्या धर्माची आठवड्याची प्रार्थना घेत असत? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, राजाराम मोहन रॉय ब्राह्मो समाजाची जी आठवड्याची प्रार्थना आहे ती घेत असत. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्र व छत्तीसगडच्या सीमेवरून वाहत असते? खालीलपैकी कोणती एक नदी महाराष्ट्र व छत्तीसगडच्या सीमेवरून वाहणारी नदी आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, इंद्रावती ही जी नदी आहे ती महाराष्ट्र व छत्तीसगडच्या सीमेवरून वाहणारी 1 नदी बनलेली आहे. पुढचा प्रश्न, भारतातील पहिली मध परीक्षण प्रयोगशाळा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थापन करण्यात आलेली आहे? भारतातील पहिली मध परीक्षणशाळा प्रयोगशाळा कोणत्या राज्यामध्ये स्थापन करण्यात आली आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, भारतातील पहिली मध परीक्षण प्रयोगशाळा भारतातील गुजरात या राज्यामध्ये 1 स्थापन करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, ग्राहक संरक्षण कायदा 2019 नुसार ग्राहक शेवटची अपील कोणाकडे करू शकत असतो? ग्राहक संरक्षण कायदा 2019 नुसार ग्राहक शेवटची अपील कोणाकडे करू शकत असतो? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील, ग्राहक संरक्षण कायदा 2019 नुसार ग्राहक शेवटची अपील उच्च न्यायालयाकडे यांच्याकडे करत असतो. पुढचा प्रश्न या ठिकाणी असा आहे, महाराष्ट्रामध्ये डोलोमाइटचे साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळत असतात? महाराष्ट्रामध्ये डोलोमाइटचे साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील, वरीलपैकी दोन्ही म्हणजेच यवतमाळ आणि रत्नागिरी या दोन्हीही जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये डोलोमाइटचे साठे हे प्रामुख्याने आढळत असतात. पुढचा प्रश्न, भारतातील पहिली अणुभट्टी कोणत्या नावाने ओळखली जात असते? भारतातील पहिली अणुभट्टी कोणत्या नावाने ओळखली जाते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, भारतातील पहिली अणुभट्टी अप्सरा या नावाने 1 ओळखली जात असते. पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या मूकनायकाला किती वर्ष पूर्ण झालेली आहेत? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या मूकनायकाला एकूण किती वर्ष पूर्ण झालेली आहेत? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या मूकनायकाला 101 वर्ष एकूण पूर्ण झालेली आहेत. पुढचा प्रश्न, भारतातील कोणते राज्य पहिली मानवी दूध बँक उघडणार आहे? भारतातील कोणते राज्य पहिली मानवी दूध बँक 1 उघडणार आहे किंवा सुरू करणार आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो, भारतातील केरळ हे जे राज्य आहे ती भारतातील पहिली मानवी दूध बँक 1 सुरू करणार आहे. पुढचा प्रश्न, कौशल्य महाविद्यापीठाची स्थापना भारतातील कोणत्या राज्यामध्ये होणार आहे? कौशल्य महाविद्यापीठाची स्थापना भारतातील कोणत्या राज्यामध्ये होणार आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, कौशल्य महाविद्यापीठाची जी स्थापना आहे ती भारतातील 1 महाराष्ट्र या राज्यामध्ये होणार आहे. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात वेगवान धावणारी वंदे भारत ही एक्सप्रेस प्रतिताशी किती किलोमीटर धावत असते? भारतातील सर्वात वेगवान धावणारी वंदे भारत ही एक्सप्रेस प्रतितास किती किलोमीटर धावत असते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 2 योग्य राहील, भारतातील सर्वात वेगवान असलेली वंदे भारत ही एक्सप्रेस 160 किलोमीटर प्रतितास या वेगाने धावणारी 1 रेल्वे बनलेली आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वात मोठी किनारपट्टी लाभलेली आहे? खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वात मोठी किनारपट्टी लाभलेली आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो या ठिकाणी 1 योग्य राहील, भारतातील आंध्र प्रदेश या राज्याला सर्वात मोठी 1 किनारपट्टी लाभलेली आहे.
पुढचा प्रश्न, ईशान्य भारतातील स्थलांतरित शेतीला कोणत्या नावाने ओळखले जात असते? ईशान्य भारतातील स्थलांतरित झालेल्या शेतीला कोणत्या नावाने ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. ईशान्य भारतातील शेतींना झूम या नावाने एक ओळखले जात असते. पुढचा प्रश्न, कोयाली तेल शुद्धीकरण कारखाना भारतातील कोणत्या राज्यामध्ये आहे? कोयाली तेल शुद्धीकरण कारखाना भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील. भारतातील गुजरात या राज्यामध्ये कोयाली तेल शुद्धीकरण कारखान्याची एक स्थापना करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, मेघालय नागालँड आसाम या तिन्ही राज्यात खालीलपैकी कोणती जमात प्रामुख्याने आढळत असते? मेघालय नागालँड आसाम या तिन्ही राज्यामध्ये खालीलपैकी कोणती जमात प्रामुख्याने आढळत असते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. मेघालय नागालँड आसाम या तिन्ही राज्यामध्ये गारो नावाची प्रामुख्याने एक जमात आढळत असते. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील घृणेश्वर मंदिर हे कितव्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग आहे? महाराष्ट्रातील घृणेश्वर हे मंदिर कितव्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग स्थान आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो या ठिकाणी 1 योग्य राहील. महाराष्ट्रातील घृणेश्वर हे मंदिर 12व्या क्रमांकाचे महाराष्ट्रातील एक ज्योतिर्लिंग बनलेले आहे. पुढचा प्रश्न, घृणेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? घृणेश्वर हे मंदिर किंवा ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित झालेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. महाराष्ट्रातील औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये घृणेश्वर नावाचे मंदिर एक स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, नीलगिरी पर्वत शृंखला भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे? नीलगिरी पर्वत शृंखला भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. भारतातील तामिळनाडू या राज्यामध्ये नीलगिरी पर्वत शृंखला ही स्थित झालेली आहे. पुढचा प्रश्न, सोनाका ही खालीलपैकी कोणत्या पिकाचा एक वाण आहे? सोनाका ही खालीलपैकी कोणत्या पिकाचा एक वाण आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. सोनाका ही एक द्राक्ष या पिकाचा एक वाण बनलेला आहे. पुढचा प्रश्न, तामिळनाडू हे राज्य कोणत्या ऊर्जेमध्ये अग्रेसर असलेले एक राज्य आहे? भारतातील तामिळनाडू हे राज्य कोणत्या ऊर्जेमध्ये अग्रेसर असलेले एक राज्य आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. भारतातील तामिळनाडू हे राज्य पवन ऊर्जेमध्ये अग्रेसर असलेले एक भारतातील राज्य बनलेले आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील विदर्भामध्ये सर्वात जास्त प्रसिद्ध असलेले लोकनाट्य खालीलपैकी कोणते आहे? महाराष्ट्रातील विदर्भामध्ये सर्वात जास्त प्रसिद्ध असलेले लोकनाट्य खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. महाराष्ट्रातील विदर्भामध्ये गंगासागर हे लोकनाट्य एक प्रसिद्ध असलेले एक नाट्य बनलेले आहे. पुढचा प्रश्न, कोरको आदिवासी जमात महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते? कोरको आदिवासी जमात महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळणारी एक जमात आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. कोरको ही जमात महाराष्ट्रातील अमरावती या जिल्ह्यामध्ये आढळणारी एक प्रमुख जमात बनलेली आहे. तर मित्रांनो, आजची स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली नक्कीच कॉमेंट करून जरूर कळवायचं आहे. आणि या व्हिडिओला जाता जाता एक लाईक आपल्याला जरूरच करून घ्यायचा आहे. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब लगेचच्या लगेच करून घ्यायचा आहे अशाच प्रकारची सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी. तर मिळतो कनेक्ट प्रेस सुपर क्लासमध्ये.